गुड मॉर्निंग एवरीवन, लेट्स स्टार्ट अवर फर्स्ट क्वेश्चन, फीचर्स ऑफ क्वालिटी मैनेजमेंट। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी क्लियर व्हाट इज मीन बाय क्वालिटी मैनेजमेंट, टोटल क्वालिटी मैनेजमेंट। सो टोटल क्वालिटी मैनेजमेंट, आता टोटल ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल, हियर वी फोकस ऑन टोटल क्वालिटी ऑफ अ पर्टिक्युलर प्रोडक्ट। ओके, एका पर्टिक्युलर प्रोडक्टची टोटल क्वालिटी काय असणार आहे हे आपण या क्वेश्चन मध्ये बघणार आहोत। सो इट इज द मॅनेजमेंट अप्रोच दॅट प्लेस एम्फसाइज ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी इन द इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशन अँड दॅट इट्स कस्टमर। सो टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये बेसिकली वी एक्सपेक्ट टोटल क्वालिटी ऑफ अ पर्टिक्युलर प्रोडक्ट बिकॉज इट इज द डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन। ओके, कारण याचा इम्पॅक्ट कुठे होतोय, तुमच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती होतोय। सो टोटल क्वालिटी मॅनेजमेंट फोकस ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट। लक्षात ठेवा, कीवर्ड काय आहे, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन अ क्वालिटी और इट इज ऑल्सो फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन। इट इज फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन। टीचर बघा वन बाय वन, फर्स्ट कस्टमर फोकस, TQM प्लेस एम्फसाइज इन मीटिंग द रिक्वायरमेंट ऑफ बोथ इंटरनल एज वेल एज एक्सटर्नल कस्टमर। इंटरनल कस्टमर कोण असतील हो? आता एक सिंपल थिंग, जे एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा बेसिकली कोणतेही कंपनी फर्स्ट ऑफ ऑल युटिलाइज ऑर फर्स्ट ऑफ ऑल टेस्ट अवर प्रोडक्ट, ओके, इन इंटरनल कस्टमर। इंटरनल कस्टमरना काय केली जाईल, प्रोडक्ट दिले जाईल, टेस्ट करा, किंवा मार्केटिंग मध्ये पण पुढे बघणार आहोत लाईक अ फ्री सॅम्पलिंग टेक्स्ट मार्केटिंग सुद्धा केलं जातं। म्हणजे एखादी मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन वेन दे प्रोड्यूस मास प्रोडक्शन दॅट टाइम दे विल फर्स्टली फोकस ऑन टेस्ट मार्केटिंग और इंटरनल कस्टमर। म्हणजे जेव्हा आपल्याला ह्यूज प्रोडक्शन घ्यायचं असतं तेव्हा आधी आपण काय करतो, काही सॅम्पल प्रोडक्शन घेतो, सॅम्पल प्रोडक्शन आधी आपण टेस्ट करायला देतो। आता जेव्हा आपण मॅनेजमेंटचा अभ्यास करतोय तेव्हा तुमचे कस्टमर कोण आहे, एम्प्लॉईज आहे। ओके, तुम्ही तुमच्या इंटरनल कस्टमरना काय केलंय, सॅम्पल दिलेलं आहे। जर ते सॅम्पल सॅटिस्फाय असेल देन वी विल फोकस ऑन मास प्रोडक्शन, आणि जर ते सॅम्पल डिससॅटिस्फाय असेल काय करू आपण, व्हेरी सिम्पल थिंग, इम्प्रूव्हमेंट करू, क्लोज नाही करणार आहोत आपण, काय करणार आहोत, इम्प्रूव्हमेंट करणार आहोत। सो इन ऑर्डर टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल कस्टमर, मग इंटरनल कस्टमर सांगतील की अरे हा याच्यामध्ये ही थोडीशी कमी आहे जे की एक्सटर्नल कस्टमर एक्सपेक्ट करू शकतात। सो इन ऑर्डर टू मीट द रिक्वायरमेंट फॉर एक्सटर्नल कस्टमर इट इज नेसेसरी टू मीट द नीड ऑफ द इंटरनल कस्टमर अँड द इनिशियल फोकस शुड बी ऑन मीटिंग नीड अँड इंटरनल कस्टमर बिफोर अन अटेम्प्ट इज मेड टू मीट रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल कस्टमर। इंटरनल एक्सटर्नल, इंटरनल एक्सटर्नल जास्त झालं, थोडक्यात लक्षात ठेवा, वेन वी फोकस ऑन मास प्रोडक्शन दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल फोकस ऑन टेक्स्ट मार्केटिंग म्हणा किंवा इंटरनल कस्टमर। इंटरनल कस्टमरचा फीडबॅक जर पॉझिटिव्ह आला देन वी विल कंटिन्यू, तर निगेटिव्ह आला फोकस ऑन मॉडिफिकेशन, दॅट्स इट। क्लिअर फर्स्ट पॉईंट, ओके, दॅट मीन्स कस्टमर फोकस। सेकंड, कंटिन्युअस प्रोसेस, TQM इट इज द कंटिन्युअस प्रोसेस, कारण इथे तुम्ही टोटल क्वालिटी मॅनेजमेंटला काय करताय तर इम्पॉर्टन्स देताय। सो TQM इज अ कंटिन्युअस प्रोसेस और नेवर एंडिंग प्रोसेस, कॉन्स्टंट अँड कंटिन्युअस एफर्ट आर मेड टू इम्प्रूव द क्वालिटी। आता इथे जसं आज एखादं प्रोडक्शन घेतलंय त्याची क्वालिटी काय केली आहे तुम्ही, मेंटेन केली, परत त्या प्रोडक्टकडे बघायचं नाही, दिस इज नॉट अ TQM। TQM इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस दॅट मीन्स वी ऑलवेज फोकस ऑन इम्प्रूव्हमेंट। अजून त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्ह करता येत आहे का, अजून त्याच्यामध्ये काही ऍडिशनल फीचर ऍड करता येत आहेत का, ह्या गोष्टीवरती TQM काय करत असतं, फोकस करत असतो। सो इम्प्रूव्ह क्वालिटी ॲज वेल ॲज रिड्यूस कॉस्ट, ओके, ह्या दोन गोष्टीवरती TQM काय करतं तर फोकस करतं। सो पुढे सांगितलेलं आहे रिड्यूस इंटरनल कॉस्ट, ओके, देन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट हेल्प टू ऑर्गनायझेशन टू फेस चॅलेंजेस फॉर द कॉम्पिटिटर्स अँड मीट द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर। कंटिन्युअस प्रोसेस मध्ये काय लक्षात ठेवलं, TQM इज अ कंटिन्युअस प्रोसेस और नेवर एंडिंग प्रोसेस, इट
कॉन्स्टंट अँड कंटिन्युअस एफर्ट्स टू मेक द क्वालिटी इम्प्रूव्हमेंट अँड रिडक्शन कॉस्ट. दॅट्स इट. तर त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट कुठे कुठे होतो फारसं डिटेल नॉट नेसेसरी. क्लिअर सेकंड पॉईंट. देन डिफेक्ट फ्री अप्रोच म्हणजे काय असेल. क्वालिटीला जर तुम्ही इम्पॉर्टन्स देताय तर तुमचं प्रोडक्ट हे झिरो डिफेक्टिव्ह असायला हवं. कीवर्ड लक्षात ठेवा. सो TQM ऑलवेज फोकस ऑन झिरो डिफेक्टिव्ह प्रोडक्ट. ओके झिरो डिफेक्टिव्ह प्रोडक्ट म्हणजे इथे तुम्हाला फारसं जसं सांगितलं जातं ना की अरे हा याला 2 वर्षाची वॉरंटी आहे याला 5 वर्षाची वॉरंटी, ह्या वॉरंटीच्या ह्याच्यामध्ये ते फारसे जात नाहीये. तर आपण असं प्रोडक्ट तयार करू की ते झिरो डिफेक्टिव्ह असलं पाहिजे. ऍज पर दि स्टँडर्ड तुम्हाला ती वॉरंटी द्यावी लागते की आपण वॉरंटी देऊ, बट आपण फोकस कुठे करायचे झिरो डिफेक्टिव्ह वरती फोकस करायचे. सो TQM पेस ऑन एम्पॅसिस ऑन द डिफेक्टिव्ह फ्री डिफेक्ट फ्री वर्क मोस्ट ऑफ द टाइम अँड दे डिफेक्ट फ्री अप्रोच इन परहॅप्स इन व्हेरियस वे इन द राईट फर्स्ट टाइम देन वर्किंग स्मार्टर और झिरो डिफेक्ट्स. थोडक्यात लक्षात ठेवा TQM फोकस ऑन डिफेक्टिव्ह फ्री अप्रोच दॅट मीन्स TQM फोकस ऑन प्रोव्हाइड राईट सर्व्हिसेस ऍट द फर्स्ट प्रोव्हाइडेड राईट सर्व्हिसेस और राईट प्रोडक्ट ऍट द फर्स्ट टाइम. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच फ्रॉम सर्व्हिसेस देताय राईट सर्व्हिसेस देताय क्वालिटी सर्व्हिसेस देताय दॅट मीन्स झिरो डिफेक्टिव्ह प्रोडक्ट. क्लिअर. एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ऑलवेज फोकस ऑन इंटरनल कस्टमर. ओके आधी आपल्या कस्टमरना काय वाटतंय हे बघण्याचं काम TQM मध्ये जास्त केलं जातं. कारण आपण जो काय म्हणतो जसं जसे एक मागे कोणी तो वॅक्सिनेशन वॉर बघितलं असेल मूवीज तर तुमच्या लक्षात येईल की कोणताही एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तो आधी इंटरनल लेवलवरती करून बघितला जातो. राईट. दॅट मीन्स एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन वी बिल्ड अप द टोटल क्वालिटी. जर तुम्हाला टोटल क्वालिटी बिल्डअप करायची आहे तर आधी तुम्ही काय करा तुमच्या एम्प्लॉईंची इन्व्हॉल्वमेंट घ्या. पण एम्प्लॉईज इन्वॉल्व असतील तरच ते काय करतील त्यांचे 100% डेडिकेशन देतील, ते त्यांच्या इनिशिएटिव्ह देतील किंवा ते त्यांच्या अजून आयडिया काय करतील डेव्हलप करतील. ओके सो इन TQM एव्हरी वन इज इन्वॉल्व इन द प्रोसेस फ्रॉम द मॅनेजमेंट डायरेक्टर्स टू द ज्युनियर क्लर्क. ओके सगळेजण काय असणार आहेत याच्यामध्ये इन्वॉल्व असतील. सो इट इज नॉट जस्ट मॅन्युफॅक्चरिंग पीपल बट ऑल्सो द अकाउंटिंग फायनान्स मार्केटिंग अँड इवन द कॅन्टीन पीपल आर ऑल्सो इन्वॉल्व इन द TQM प्रोसेस. लक्षात ठेवा दॅट मीन्स इन TQM प्रोसेस दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ ऑर्गनायझेशन. ह्या सगळ्या पीपलना तुम्ही काय करताय तर इम्पॉर्टन्स देताय. क्लिअर. नेक्स्ट रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड. रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द कंपनीज TQM प्रोग्राम. जर तुम्ही TQM काय करताय TQM वरती फोकस करताय टोटल क्वालिटी मॅनेजमेंटला इम्पॉर्टन्स देताय वी ऑलवेज क्रिएट अ पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर इन द ऑर्गनायझेशन. ओके सो वी ऑलवेज फोकस ऑन पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर. मग पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर कधी येईल हो. When we recognize, when we motivate people, that means create we can easily positive atmosphere. Okay? म्हणजेच काय करतोय आपण रेकग्नाइज करतोय म्हणजे काय एखाद्या एम्प्लॉईजने छान काम केलं तर त्याला ट्रॉफी देणं. ओके त्याला ट्रॉफी देणं त्याला काही ऍप्रिसिएशन सर्टिफिकेट देणं दॅट मीन्स रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड. सो पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट थ्रू द रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड इज व्हेरी इसेन्शियल टू मेंटेन अँड अचीवमेंट ऑफ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी. म्हणजे प्रत्येकाच्या कामाला काय करा थोडंसं क्रेडिट द्या. जर तुम्ही प्रत्येकाच्या कामाला क्रेडिट दिलं तर नेक्स्ट टाइम डेफिनेटली तो एम्प्लॉईज काय करेल अजून त्याचं डेडिकेशन जास्त देईल आणि अगेन तुमची क्वालिटी काय होईल तर इम्प्रूव्ह होईल. दॅट इज वाय रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटेनन्स ऑफ TQM. क्लिअर. नेक्स्ट सिनर्जी इन टीम वर्क. एनर्जी सो दिस इज द जापनीज टेक्निक्स असं म्हटलं जातं. द जापनीज आर द ग्रेट बिलीव इन सिनर्जी दॅट मीन्स
टू वर्क टुगेदर. इंजिनियर, टेक्निशियन अँड वर्कर्स लुक अपॉन देमसेल्फ एज अ इक्वल अँड कम्युनिकेट इझिली एज दे वर्क साइड बाय साइड. जसं तुम्ही काही मराठी शाळेत बघितलं असेल ना, एक मोठा क्लास असतो, इकडे थोडीशी फर्स्ट स्टँडर्ड इथे, सेकंड स्टँडर्ड इथे, थर्ड स्टँडर्ड इथे, असं कधी बघितलं असेल ना, तर त्यामुळे काय होतं, एक बॉन्ड क्रिएट होतो, है ना. सो इथे सो पार्ट ऑफ जोक नाही, जस्ट कनेक्ट करते. वी आता सेनर्जी टीमवर्क मध्ये एक जापनीज टेक्निक्स आहे, तुम्ही ना काम असं डिस्ट्रीब्यूट करा की ते एकमेकांना थोडंसं साइड बाय साइड असलं पाहिजे, म्हणजे इथे तुमचा टाइम पण सेव्ह होईल आणि लोकांचा एक बॉन्ड क्रिएट होईल, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होईल. हा त्याच्या मागचा इंटेन्शन आहे या जापनीज टेक्निकचा. दिस इज कॉल्ड द सिनर्जी इन टीम वर्क. ओके, सो दॅट मीन्स टू वर्क टुगेदर, वर्क हे टुगेदर असू दे, साइड बाय साइड असू दे. टेक्निक्स TQM कॅन टेक प्लेस बाय द फॉलो व्हेरियस टेक्निक्स सच एज क्वालिटी सर्कल, क्वालिटी इंजिनिअरिंग, स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल एक्सेट्रा. तर हे बरेचसे टेक्निक आहेत, तुमच्या सिलेबसला डिटेल नाही आहेत, फक्त एकच आहे तुमच्या सिलेबसला, क्वालिटी सर्कल, जे आपण पुढे बघणार आहोत. क्वालिटी सर्कल मध्ये पीपल, एक ग्रुप तयार केला जातो, एक सर्कल तयार केलं जातं, अँड दे फोकस ऑन टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. ओके, सो थ्रू सच अ टेक्निक्स इज पॉसिबल टू इम्प्रूव द सिस्टीम अँड प्रोसिज. ह्या टेक्निक्स बेसिकली आपण कोणत्याही टेक्निक्स काय यूज करतो, कारण तुमची सिस्टीम ही स्मूथली रनिंग झाली पाहिजे किंवा जे रिझल्ट आहे ते इझिली मिळायला हवे, ह्या इंटेन्शनने आपण काय करतो, काय करतो, टेक्निक्स यूज करतो. ओके, टेक्निक्स यूज करतो. लास्ट पॉइंट, सिस्टीम अप्रोच. सिस्टीम अप्रोच, टीक्यूएम इज अ सिस्टीम अप्रोच टू मॅनेजिंग द बिझनेस अँड इम्प्रूव द परफॉर्मन्स. सो ऑब्विसली टीक्यूएम इम्प्रूवमेंटला जास्त महत्व देणार आहे, कारण टीक्यूएमचं मेन इंटेन्शनच काय आहे, इम्प्रूविंग परफॉर्मन्स. विदाउट द टोटल कमिटमेंट ऑफ द पार्ट, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड हिज सिनियर एक्झिक्युटिव्ह. आणि असं नाही आहे की यामध्ये फक्त टॉप लेवलच इन्वॉल्व आहे, जसं आपण सांगितलं की दोज पर्सन डायरेक्टली इनडायरेक्टली त्या सगळ्यांना आपण टीक्यूएम मध्ये काय करतोय, इन्वॉल्व करून घेतोय. सो दिस इज कॉल्ड द सिस्टीम अप्रोच और सिस्टम अप्रोच. क्लिअर क्वेश्चन? थँक्यू.